माझं नाव डॉक्टर खांडेकर, मी तालुका वैद्यकीय अधिकारी. आज या ठिकाणी उपोषण करते पवन बाजार यांची तपासणी केली असता त्यांची शुगर कमी झालेली आहे कालच्यापेक्षा. आपण सतत आपले आरोग्याचे मोठे प्राथमिक आरोग्य केंद्राचे सिस्टर आहेत, डॉक्टर आहेत, ते येऊन तपासतात वेळोवेळी. आणि आता त्यांची शुगर जवळजवळ 70% आलेली आहे, कमी झालेली. आणि जे पाणी काही घेतलं नसल्यामुळं त्यांची युरिन आउटपुट पण झालेलं नाही, त्यामुळं क्रिएट पण बॉर्डर लाईनपर्यंत वाढलेलं आहे. आमचा असा सल्ला आहे की आता त्यांनी म्हणजे थोडं काहीतरी पाणी वगैरे घ्यावं किंवा मग ॲडमिट तरी व्हायला पाहिजे त्यांनी, कारण परत हे असंच वाढत गेलं तर मग त्यांच्या तब्येतीला हे घातक आहे. तब्येतीचे पण विचार करून त्यांनी थोडं आपलं आता प्रशासनानं काल तहसीलदार साहेबांनी पण सांगितलं की आजपर्यंत निर्णय घेतो म्हटलेत काय असेल ते, त्यामुळं त्यांनी थोडं वाट बघावं आजच्या दिवसाची आणि पाणी किंवा काहीतरी घेऊन थोडं. आज तुम्ही मोहोदगाव बंद ठेवलंय आणि पवन बाजारांना पाठिंबा दिलाय, आपण काय सांगू शकता? की अवजड वाहनं सांगोला अकलूज म्हणजे पुण्याला जाणारी वाहनं जास्त प्रमाणात इकडून जात असल्यामुळं अपघाताचं प्रमाण वाढले आणि वाहतुकीला अडचण किंवा हायस्कूल शाळा जिल्हा परिषद शाळा सुटल्यानंतर ट्रॉफिक होते आणि अवजड वाहनं आलं तरी इथनं एखादं पेशंट जरी न्यायचं म्हणलं किंवा मागं प्रसंग आला की 10 मिनटं इथनं बाहेर निघायला लागली आणि मग ते लोकांना म्हणजे ही होत आहे, अडचण निर्माण होते आणि हॉटेल वगैरे असल्यामुळं गाड्या रस्त्यावर लागल्या जातात आणि अडचण निर्माण होते. आणि आज गावाने बंद ठेवला आणि पवन बाजारेला पाठिंबा दिला. आपलं नाव सांगा. राहुल नारायण नागिन. काय सांगू शकतो तुम्ही? काय ना, पवन बाजारेला पाठिंबा जाहीर गावाच्या वतीनं. त्यांची तर प्रकृती खालवत चालली, त्याबद्दल काय? प्रकृती त्यांची खालवत चालली आहे. डॉक्टर आलेत, ते डॉक्टर बोलले. प्रशासनाचे अधिकारी वगैरे काय चर्चा रात्री झाली तहसीलदार साहेबांसंगत? आज पी आय एन तहसीलदार साहेब आलते, ते बोलले की उद्या प्रश्नाचा निर्णय लावूया. म्हणजे आज? आज तरी आम्ही मोहोदगाव बंद ठेवलंय. आज जर नाही लावला तर उद्या रस्ता रोको करण्याचं नियोजित केलेलं आहे, घेतलेलं आहे. पवन बाजारे यांच्या उपोषणस्थळी भेट द्यायला आलो होतो. आजचा उपोषणाचा त्याचा हा 14th दिवस आहे. प्रामुख्याने 2016 पासून आमच्या या मऊ भागात जड वाहतूक लादलेली आहे. म्हणजे जी इतरत्र जड वाहतूक जात होती ती इकडं वळवण्यात आलेली आहे. सुरुवातीला स्लो पासिंग आम्हाला दिलं गेलं, काही दिवसच ही जड वाहतूक चालणार आहे म्हणून आमची दिशाभूल केली गेली आणि नंतर ही सातत्यानं तशीच चालू ठेवली आणि आज तागे ती जड वाहतूक काही हटलेली दिसत नाही. त्यामुळं इथल्या नागरिकांना प्रचंड अडचणींना सामोरं जावं लागतं. त्या अडचणींना मात करण्यासाठी आणि शासनाला जागा करण्यासाठी पत्रकार पवन बाजारे यांनी हे उपोषणाचं हत्यार आज उपस्थित आहे. तर त्यांच्या मागण्याचा सारासार विचार व्हावा, त्याचा पाठपुरावा करावा आणि मऊद भागातून जी जड वाहतूक चाललेली आहे अतिरिक्त लादलेली अशी ती बंद व्हावी आणि या महूद गावच्या वाहतुकीचा प्रश्न कायमस्वरूपी शासनाने निकालात लावा ही नागरिकांतर्फे मी विनंती करतो. धन्यवाद.